हॅलो एव्हरी वन मी काजल तुमचं स्वागत करते आमच्या ग्लोबल ऑनलाईन स्पर्धा परीक्षामध्ये तर मित्रांनो आपण बी एड प्रवेश परीक्षेच्या संपूर्ण सिलेबसवरती एक कम्प्लीट लेक्चर सिरीज स्टार्ट केलेली आहे आणि आतापर्यंत आपण बी एड सी एटी सिलेबसमधील टीचिंग ऍप्टिट्यूड मेंटल अॅबिलिटी टेस्ट इंडियन हिस्ट्री इंडियन जॉग्राफी आणि पॉलिटिक्स अँड सिविक्स या संपूर्ण युनिटचा व्यवस्थितपणे अभ्यास केलेला आहे आणि आजच्या या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण राज्यशास्त्र आणि नागरिकशास्त्र म्हणजेच की पॉलिटिक्स अँड सिविक्स या युनिट वरती फिफ्टी प्लस एमसीक्यू डिस्कस करणार आहोत जे विद्यार्थी बीएड सीईटी ची प्रिपरेशन करत आहात त्या विद्यार्थ्यांसाठी आजचा हा व्हिडिओ अतिशय उपयुक्त ठरणार आहे कारण की आजच्या या व्हिडिओ लेक्चर मध्ये आपण अशा प्रकारचे एमसी घेणार आहोत जे बऱ्याचदा बीएड सीई मध्ये विचारलेले आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा तर मित्रांनो बी एड सीई ची कमी वेळात परिपूर्ण तयारी करण्यासाठी आम्ही एक कम्प्लीट कोर्स लॉन्च करतोय या कम्प्लिट कोर्समध्ये आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहोत फुल सिलेबस व्हिडिओ लेक्चर्स फुल सिलेबस नोट्स प्लस टू थाउजंड प्रॅक्टिस एम सीक्यूज आणि टेन फुल सिलेबस टेस्ट सिरीज तर मित्रांनो व्हिडिओ लेक्चरमध्ये प्रत्येक इम्पॉर्टंट टॉपिक स्टेप बाय स्टेप पद्धतीने एक्सप्लेन केलेला आहे जेणेकरून तुम्हाला समजण्यास सोपं जाईल नोट्समध्ये प्रत्येक इम्पॉर्टंट टॉपिक हायलाईट केलेला आहे जेणेकरून तुम्हाला ज्या पण टॉपिकचा अभ्यास करायचा आहे तुम्ही डायरेक्टली त्या टॉपिकचा अभ्यास करू शकता या व्यतिरिक्त तुम्हाला या कोर्स मध्ये टू थाउजंड प्रॅक्टिस एमसीक्यूज दिलेले आहे मित्रांनो हे टू थाउजंड प्रॅक्टिस एमसीक्यूज अशा प्रकारे घेतले जे एड सीईटी मध्ये बऱ्याचदा विचारलेले आहे या व्यतिरिक्त दहा फुल सिलेबस टेस्ट सिरीज देखील यामध्ये अवेलेबल आहे तर मित्रांनो टेस्ट सिरीज मध्ये काय होईल की तुमचा भरपूर सराव होईल भरपूर प्रॅक्टिस होईल आणि याचा फायदा परीक्षेत तुम्हाला नक्कीच होईल तर मित्रांनो या कोर्सची आहे फक्त एवढ्या कमी अमाऊंट मध्ये त्या कम्प्लिट कोर्सला जॉईन करण्यासाठी खाली दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप थ्रो तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो हा कम्प्लीट कोर्स तुम्ही नक्कीच परचेस करा जर तुम्ही या कोर्सला पूर्णपणे फॉलो केलं आणि या कोर्सनुसार पूर्णपणे अभ्यास केला तर ची परीक्षा तुम्ही हंड्रेड पर्सेंट क्रॅक कराल तर मित्रांनो राज्यशास्त्र व नागरिकशास्त्र या युनिटचा पूर्णपणे अभ्यास झालेला आहे आणि आजच्या लेक्चरमध्ये आपण जे पण या युनिट विषयी महत्वाचे राज्यशास्त्र आणि नागरिक शास्त्र या युनिट वरती प्रश्न विचारलाय की घटनेमध्ये डॅश डॅश प्रकारच्या आणीबाणीची कल्पना केली आहे म्हणजेच की किती प्रकारच्या आणीबाणीची कल्पना केली आहे तर मित्रांनो या प्रश्नासाठी चार पर्याय दिलेले आहे एक दोन तीन आणि सात तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे की घटनेमध्ये तीन प्रकारच्या आणीबाणीची कल्पना केली आहे म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर येईन पर्याय नंबर क पुढचा प्रश्न विचारलाय की राज्यपाल हा डॅशॅशचा प्रतिनिधी असतो म्हणजेच की कोणाचा प्रतिनिधी असतो आणि या प्रश्नासाठी चार पर्याय दिलेत पंतप्रधान राष्ट्रपती केंद्र सरकारचा आणि राज्य सरकारचा तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे की राज्यपाल हा राष्ट्रपतीचा प्रतिनिधी असतो म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर येईन पर्याय नंबर ब पुढचा प्रश्न विचारलाय की डॅश हा संघ राज्य व घटक राज्यातील दुवा आहे म्हणजेच की कोण हा संघ राज्य आणि घटक राज्यातील दुवा आहे तर या प्रश्नासाठी चार पर्याय दिलेत राष्ट्रपती उपराष्ट्रपती राज्यपाल आणि पंतप्रधान तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे की राज्यपाल हा संघ राज्य व घटक राज्यातील दुवा आहे म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर येईन पर्याय नंबर क पुढचा प्रश्न विचारलाय की संसद महाभियोगाद्वारे यांना पदावरून काढू शकते म्हणजेच की कोणाला पदावरून काढू शकते तर चार पर्याय दिलेत राष्ट्रपती पंतप्रधान सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश आणि ड पर्याय दिलाय अ व क तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे की संसद महाभियोगाद्वारे राष्ट्रपती आणि सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश यांना पदावरून काढू शकते म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर येईन पर्याय नंबर ड अ आणि क अशाच पद्धतीने या युनिटवरती अजून काही एम सी क्यू आपण डिस्कस करणार आहोत तर या ठिकाणी बघा पुढचा प्रश्न विचारलाय की राष्ट्रपती कायदेविषयक बाबीवर डॅश डॅश सल्ला मागू शकतो म्हणजेच की राष्ट्रपती कोणाचा सल्ला मागू शकतो तर पर्याय दिलेत सर्वोच्च न्यायालयाचा उच्च न्यायालयाचा उपराष्ट्रपतीचा आणि पंतप्रधानांचा तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे की राष्ट्रपती कायदेविषयक बाबीवर सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला मागू शकतो म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय नंबर अ पुढचा आणि महत्वाचा प्रश्न विचारलाय की उच्च पदाधिकाऱ्यांच्या नेमणुकीचा राष्ट्रपतीचा अधिकार कोणत्या अधिकारात मोडतो आणि पर्याय दिलेत विधीविषयक कार्यकारी संकटकालीन आणि अर्थविषयक तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे की उच्च पदाधिकाऱ्यांच्या नेमणुकीचा राष्ट्रपतीचा अधिकार हा कार्यकारी अधिकारात मोडतो म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर येईन पर्याय नंबर ब पुढचा प्रश्न विचारलाय की डॅश डॅश अंतर्गत राष्ट्रपती एखादे विधेयक पुनर्विचारांसाठी संसदेकडे पाठवू शकतो आणि पर्याय दिलेत विधीविषयक कार्यकारी संकटकालीन आणि अर्थविषयक तर मित्रांनो जाणून घ्या की या पर्यायापैकी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे विधिविषयक अंतर्गत राष्ट्रपती एखादे विधेयक पुनर्विचारांसाठी संसदेकडे पाठवू शकतो म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर येईन पर्याय नंबर अ पुढचा प्रश्न विचारलाय की राष्ट्रपतीने पुनर्विचारांसाठी पाठवलेले विधेयक संसदेने पुन्हा मंजूर केल्यास राष्ट्रपती काय करतो आणि पर्याय दिले त्या विधेयकाला संमती देतोच असे नाही पुन्हा एकदा ते विधेयक संसदेकडे पाठवू शकतो त्या विधेयकाला संमती देतो आणि ड पर्याय दिलाय वरील सर्व तर मित्रांनो जाणून घ्या की या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे की राष्ट्रपतीने पुनर्विचारांसाठी पाठवलेले विधेयक संसदेने पुन्हा मंजूर केल्यास राष्ट्रपती त्या विधेयकाला संमती देतो म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर इन पर्याय नंबर क तर या युनिटवरती अजून काही एम सी क्यूज डिस्कस करूया पुढचा प्रश्न विचारलाय की हे उपराष्ट्रपतीचे अधिकार आहेत म्हणजेच की या चार पर्यायापैकी कोणते उपराष्ट्रपतीचे अधिकार आहेत तर पर्याय दिलेत राष्ट्रपतीच्या गैरहजेरीत त्याचे पद सांभाळणे धन विधेयक मंजूर करणे राज्यसभेचा सभापती म्हणून काम पाहणे आणि ड पर्याय दिलाय अ व क तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे की राष्ट्रपतीच्या गैरहाजेरीत त्यांचे पद सांभाळणे राज्यसभेचा सभापती म्हणून काम पाहणे हे दोन्ही देखील उपराष्ट्रपतीचे अधिकार आहेत म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर येईन पर्याय नंबर ड अ आणि क पुढचा प्रश्न विचारलाय की कशामध्ये सर्व मंत्र्यांचा समावेश होतो आणि पर्याय दिलेत मंत्रिमंडळ कॅबिनेट मंत्रिमंडळ राज्य मंत्रिमंडळ आणि लोकसभा तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे की मंत्रिमंडळ मध्ये सर्व मंत्र्यांचा समावेश होतो म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर येईन पर्याय नंबर अ पुढचा प्रश्न विचारलाय की हे मंत्र्यांचे प्रकार आहेत हे म्हणजेच की काय की या चार पर्यायापैकी कोणते मंत्र्यांचे प्रकार आहेत आणि पर्याय दिलेत कॅबिनेट मंत्री व राज्यमंत्री उपमंत्री खात्याचे व बिन खात्याचे मंत्री, मंत्री, खात्या खात्या मंत्री आणि ड पर्याय दिलाय वरील सर्व तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे की कॅबिनेट मंत्री व राज्यमंत्री उपमंत्री खात्याचे व बिन खात्याचे मंत्री हे सर्व मंत्र्यांचे प्रकार आहेत म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर येईन पर्याय नंबर ड वरील सर्व त्यानंतरचा पुढचा आणि महत्त्वाचा प्रश्न विचारलाय की राष्ट्रपती पंतप्रधान म्हणून कोणाला पाचारण करतो आणि या प्रश्नासाठी चार पर्याय दिलेले आहेत पहिला पर्याय आहे राज्यसभेतील बहुमत प्राप्त पक्षांच्या नेत्याला दुसरा आहे लोकसभेतील बहुमत प्राप्त पक्षाच्या नेत्याला तिसरा आहे विधानसभेतील बहुमत प्राप्त पक्षांच्या नेत्याला चौथा आहे संसदेतील बहुमत प्राप्त पक्षांच्या नेत्याला तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे की राष्ट्रपती पंतप्रधान म्हणून लोकसभेतील बहुमत प्राप्त पक्षांच्या नेत्याला पाचारण करतो म्हणजेच या प्रश्नाचं उत्तरही पर्याय नंबर ब आहे ना एकदा की तुम्ही सर्व मुद्दे लक्षात ठेवले ना तर प्रत्येक चॅप्टर वरती येणारा कोणताही प्रश्न तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकता यासाठी मागील लेक्चर्स नक्कीच बघा त्याचा फायदा तुम्हाला परीक्षेत हमखास होईल पुढचा प्रश्न विचारलाय की केंद्र व घटक राज्य सरकार कोणत्या सूचीतील विषयावर कायदे करू शकते आणि पर्याय दिलेत केंद्र, आनि संग, केंद्र राज्य केंद्र समवर्ती आणि संघ तर मित्रांनो या चारही पर्यायापैकी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे की केंद्र व घटक राज्य सरकार समवर्ती सूचीतील विषयावर कायदे करू शकते म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर येईन पर्याय नंबर क पुढचा प्रश्न दिलाय की समवर्ती सूचीतील विषयावर केंद्र व राज्याचा कायदा परस्पर विरोधी असल्यास काय होते आणि पर्याय दिले केंद्राचा कायदा अस्तित्वात राहतो राज्याचा कायदा अस्तित्वात राहतो दोन्ही कायदे अस्तित्वात राहतात आणि दोन्ही कायदे रद्द होतात तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे की समवर्ती सूचीतील विषयावर केंद्र व राज्याचा कायदा परस्पर विरोधी असल्यास केंद्राचा कायदा अस्तित्वात राहतो म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर इन पर्याय नंबर अ पुढचा प्रश्न विचारलाय की पंतप्रधान हा कशाचा सदस्य असतो आणि पर्याय दिलेत लोकसभा राज्यसभा लोकसभा किंवा राज्यसभा कोणत्याही सभागृहाचा सदस्य नसावा तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे की पंतप्रधान हा लोकसभाचा अध्यक्ष असतो म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर इन पर्याय नंबर अ पुढचा प्रश्न विचारलाय की पंतप्रधान हा लोकसभेचा सदस्य नसल्यास काय राहते आणि पर्याय दिले त्याचे पंतप्रधान पद तात्काळ संपुष्टात येते राष्ट्रपतीच्या इच्छेवर त्याचे पंतप्रधान पद अवलंबून राहते सहा महिन्याच्या आत त्याने लोकसभेचे सदस्यत्व प्राप्त केले पाहिजे आणि तीन महिन्याच्या आत त्याने लोकसभेचे सदस्यत्व प्राप्त केले पाहिजे तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे की पंतप्रधान हा लोकसभेचा सदस्य नसल्यास सहा महिन्याच्या आत त्याने लोकसभेचे सदस्यत्व प्राप्त केले पाहिजे म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर इन पर्याय नंबर क पुढचा प्रश्न विचारलाय की ज्या विषयांचा कोणत्याही सूचित स्पष्ट उल्लेख नाही ते कोणते विषय होत आणि पर्याय दिलेत कायदेबाह्य शेष असूची आणि सूचीबाह्य तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे की ज्या विषयांचा कोणत्याही सूचित स्पष्ट उल्लेख नाही ते शेष विषय होत म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर येईन पर्याय नंबर ब पुढचा प्रश्न विचारलाय की शेष विषयावर कायदे करण्याचा अधिकार कोणाला आहे आणि पर्याय दिलेत केंद्र सरकार राज्य सरकार केंद्र व राज्य सरकार सर्वोच्च न्यायालय तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे की शेष विषयावर कायदे करण्याचा अधिकार केंद्र सरकारला आहे म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर इन पर्याय नंबर अ पुढचा प्रश्न विचारलाय की संसद राज्य सूचीतील विषयावर काय करू शकत नाही आणि पर्याय दिलेत कधीही कायदा करू शकते कधीच कायदा करू शकत नाही विशिष्ट परिस्थितीत कायदा करू शकते वरील सर्व तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे की संसद राज्य सूचीतील विषयावर विशिष्ट परिस्थितीत कायदा करू शकते म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय नंबर क या मुद्द्यावर अजून काही एमसी क्यूज डिस्कस करूया पुढचा प्रश्न विचारलाय की या, या काळात संसदेला राज्यसूचीतील विषयावर कायदे करण्याचा अधिकार प्राप्त होतो म्हणजेच की कोणत्या काळात संसदेला राज्यसूचीतील विषयावर कायदे करण्याचा अधिकार प्राप्त होतो तर या प्रश्नासाठी चार पर्याय दिलेले आहे आणीबाणी विदेश करार पालन राष्ट्रहित आणि वरील सर्व तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे की आणीबाणी विदेश करार पालन आणि राष्ट्रहित या तिन्ही काळामध्ये संसदेला राज्यसूचीतील विषयावर कायदे करण्याचा अधिकार प्राप्त होतो म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर येईन पर्याय नंबर ड पुढचा प्रश्न विचारलाय की विधान परिषद हे राज्य विधीमंडळांचे कसले सभागृह आहे आणि पर्याय दिलेत स्थायी अस्थायी कनिष्ठ आणि द्वितीय तर मित्रांनो या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे की विधान परिषद हे राज्य विधीमंडळाचे स्थायी सभागृह आहे म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर इन पर्याय नंबर अ पुढचा प्रश्न विचारलाय की डॅश डॅश हा राज्य मंत्रिमंडळाचा नेता असतो आणि पर्याय दिलेत राज्यपाल पंतप्रधान राष्ट्रपती आणि मुख्यमंत्री तर मित्रांनो जाणून घ्या की या चारही पर्यायापैकी या, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मुख्यमंत्री हा राज्य मंत्रिमंडळाचा नेता असतो म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर येईन पर्याय नंबर ड पुढचा प्रश्न विचारलाय की संसदेचे अधिवेशन बोलविण्याचा अधिकार कोणाला असतो आणि पर्याय दिलेत राष्ट्रपती राज्यपाल पंतप्रधान लोकसभा अध्यक्ष तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे की संसदेचे अधिवेशन बोलविण्याचा अधिकार राष्ट्रपतीला असतो म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर येईन पर्याय नंबर अ पुढचा प्रश्न विचारलाय की राष्ट्रपती विरुद्ध महाभियोग चालवू शकते या ठिकाणी आपल्याला रिकाम्या जागी योग्य तो शब्द निवडायचा आहे या प्रश्नासाठी चार पर्याय दिलेत पंतप्रधान संसद सर्वोच्च न्यायालय आणि लोकसभा अध्यक्ष तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे की संसद राष्ट्रपती विरुद्ध महाभियोग चालवू शकते म्हणजेच प्रश्ना चा या प्रश्नाचं उत्तर इन पर्याय नंबर ब यावरूनच पुढचा प्रश्न विचारलाय की लोकसभेचे मुदतपूर्व विसर्जन करण्याचा अधिकार कोणाला आहे आणि पर्याय दिलेत राष्ट्रपती पंतप्रधान लोकसभा अध्यक्ष सर्वोच्च न्यायालय तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे की लोकसभेचे मुदतपूर्व विसर्जन करण्याचा अधिकार राष्ट्रपतीला आहे म्हणजेच या उत्तर उत्तरही पर्याय नंबर अ पुढचा प्रश्न विचारलाय की सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश म्हणून पात्र होण्यासाठी उच्च न्यायालयात किमान काय म्हणून काम करणे आवश्यक आहे तर या प्रश्नासाठी चार पर्याय दिलेले आहे पाच वर्षे न्यायाधीश पाच वर्षे वकील दहा वर्षे वकील आणि ड पर्याय दिलाय अ व क तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे की सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश म्हणून पात्र होण्यासाठी उच्च न्यायालयात किमान पाच वर्षे न्यायाधीश आणि दहा वर्षे वकील म्हणून काम करणे आवश्यक आहे म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर इन पर्याय नंबर ड अ आणि क पुढचा प्रश्न विचारलाय की उच्च न्यायालयाचा न्यायाधीश म्हणून पात्र होण्यासाठी उच्च न्यायालयात किमान काय म्हणून काम केलेले असावे किंवा तेवढीच वर्षे कोणत्याही न्यायिक पदावर काम केलेले असावे तर मित्रांनो या प्रश्नासाठी चार पर्याय दिलेत पाच वर्षे वकील दहा वर्षे वकील पंधरा वर्षे वकील आणि पाच वर्षे न्यायाधीश तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे की उच्च न्यायालयाचा न्यायाधीश म्हणून पात्र होण्यासाठी उच्च न्यायालयात किमान दहा वर्षे वकील म्हणून काम केलेले असावे किंवा तेवढीच वर्षे कोणत्याही न्यायिक पदावर काम केलेले असावे म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर येईन पर्याय नंबर ब पुढचा प्रश्न विचारलाय सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची नेमणूक कोण करतो आणि पर्याय दिलेत सर न्यायाधीश पंतप्रधान महालेखाधिपाल आणि राष्ट्रपती तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे की सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची नेमणूक राष्ट्रपती करतो म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर उत्तरईन पर्याय नंबर ड पुढचा प्रश्न विचारलाय की उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची नियुक्ती कोण करते आणि पर्याय दिलेत राज्याचे राज्यपाल राज्याचे मुख्यमंत्री राज्यसेवा आयोग आणि राष्ट्रपती तर मित्रांनो या चारही पर्यायापैकी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्ती राष्ट्रपती करतो म्हणजेच या प्रश्नाचं देखील पर्याय नंबर ड पुढचा प्रश्न विचारलाय की लोकसभा सदस्यांच्या रक्षण करणे हे कोणाचे कार्य होय आणि पर्याय दिलेत पंतप्रधान लोकसभा सभापती राष्ट्रपती आणि ड पर्याय दिलाय गृहमंत्री तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे की लोकसभा सदस्यांच्या अधिकारांचे रक्षण करणे हे लोकसभा सभापतीचे कार्य होय म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर इन पर्याय नंबर ब पुढचा प्रश्न विचारलाय की सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश किती वर्षापर्यंत आपल्या पदावर राहू शकतो आणि पर्याय दिलेत पासष्ट वर्षे बासष्ट वर्षे अठ्ठावन्न वर्षे आणि साठ वर्षे तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे की सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश पासष्ट वर्षेपर्यंत आपल्या पदावर राहू शकतो म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर इन पर्याय नंबर अ पुढचा प्रश्न विचारलाय की उच्च न्यायालयाचा न्यायाधीश किती वर्षापर्यंत आपल्या पदावर राहू शकतो आणि या प्रश्नाचं उत्तर आहे की उच्च न्यायालयाचा न्यायाधीश वयाच्या आपल्या पदावर राहू शकतो म्हणजे पर्याय नंबर ब पुढचा प्रश्न विचारलाय की सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाला पदमुक्त करण्यासाठी कशाची गरज असते आणि पर्याय दिलेत साधे बहुमतांची लोकसभेच्या बहुमतांची महाभियोग चालविण्याची आणि संसदेच्या बहुमतांची तर मित्रांनो या योग्य उत्तर आहे की सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाला न्याया पदमुक्त करण्यासाठी महाभियोग चालवण्याची गरज असते म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर पर्याय नंबर क पुढचा प्रश्न विचारलाय की सर्वोच्च न्यायालयातील इतर न्यायाधीशांची नेमणूक करताना राष्ट्रपती कोणाचा सल्ला घेतो आणि पर्याय दिलेत पंतप्रधान उपराष्ट्रपती सरन्यायाधीश आणि लोकसभा अध्यक्ष तर मित्रांनो या चारही पर्यायापैकी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे की सर्वोच्च न्यायालयातील इतर न्यायाधीशांची नेमणूक करताना राष्ट्रपती सरन्यायाधीशचा सल्ला घेतो म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर इन पर्याय नंबर क तर मित्रांनो राज्यशास्त्र व नागरिकशास्त्र या युनिटवरती पुढचा प्रश्न विचारलेला आहे की सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश अधिकार ग्रहण करण्यापूर्वी कोणासमोर शपथ घेतो आणि या प्रश्नासाठी चार पर्याय दिलेले आहे राष्ट्रपती पंतप्रधान राज्यपाल आणि उपराष्ट्रपती तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे की सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश अधिकार ग्रहण करण्यापूर्वी राष्ट्रपती समोर शपथ घेतो म्हणजेच या प्रश्नाचं उत्तरईन पर्याय नंबर अ पुढचा प्रश्न दिलेला आहे की उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या कोण ठरवतो आणि पर्याय दिलेत उच्च न्यायालयाचा मुख्य न्यायाधीश सर्वोच्च न्यायालयाचा मुख्य न्यायाधीश राष्ट्रपती आणि पंतप्रधान तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे की उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या राष्ट्रपती ठरवतो म्हणजेच या प्रश्नाचं देखील उत्तर येईन पर्याय नंबर क पुढचा प्रश्न विचारलाय की डॅश डॅश हा लोकसभेच्या कामकाजाचे नियमन करतो म्हणजेच की या चार पर्यायापैकी असा कोण आहे जो लोकसभेच्या कामकाजाचे नियमन करतो तर पर्याय दिलेत लोकसभा सभापती उपराष्ट्रपती पंतप्रधान आणि कॅबिनेट मंत्री तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे की लोकसभा सभापती हा लोकसभेच्या कामकाजाचे नियमन करतो म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर इन पर्याय नंबर अ पुढचा प्रश्न विचारलाय की उच्च न्यायालयातील मुख्य न्यायाधीशाची नेमणूक करताना राष्ट्रपती कोणाचा सल्ला घेतो आणि या प्रश्नासाठी चार पर्याय दिलेत सर्वोच्च न्यायालयाचा सरन्यायाधीश पंतप्रधान घटक राज्याचा राज्यपाल आणि ड पर्याय दिलाय अ व क तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे की उच्च न्यायालयातील मुख्य न्यायाधीशाची नेमणूक करताना राष्ट्रपती सर्वोच्च न्यायालयाचा सरन्यायाधीश आणि घटक राज्याचा राज्यपाल या दोन व्यक्तींचा सल्ला घेतो म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर इन पर्याय नंबर ड अ आणि क पुढचा प्रश्न विचारलाय की उच्च न्यायालयातील इतर न्यायाधीशांची नेमणूक करताना राष्ट्रपती कोणाचा सल्ला घेतो आणि पर्याय दिलेले आहे सर्वोच्च न्यायालयाचा सरन्यायाधीश उच्च न्यायालयाचा मुख्य न्यायाधीश घटक राज्याचा राज्यपाल आणि ड पर्याय दिलाय वरील सर्व तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे की उच्च न्यायालयातील इतर न्यायाधीशांची नेमणूक करताना राष्ट्रपती सर्वोच्च न्यायालयाचा सरन्यायाधीश उच्च न्यायालयाचा मुख्य न्यायाधीश आणि घटक राज्याचा राज्यपाल या तिन्ही व्यक्तींचा सल्ला घेतो म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर उत्तरईन पर्याय नंबर ड वरील सर्व पुढचा प्रश्न विचारलाय की परिदृढ राज्यघटना ही कशी असते आणि पर्याय दिलेत सहजासहजी बदलता येते लिखित स्वरूपात असते सहजासहजी बदलता येत नाही अलिखित स्वरूपात असते तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे की परिदृढ राज्य घटना ही सहजासहजी बदलता येत नाही म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर येईन पर्याय नंबर क पुढचा प्रश्न विचारलाय की सर्वोच्च न्यायालयाची अधिकार क्षेत्रे कोणती आहे आणि पर्याय दिलेत प्रारंभिक पुनर्निर्णयात्मक परामर्शदायी आणि वरील सर्व तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे की सर्वोच्च न्यायालयाची अधिकार हे प्रारंभिक पुनर्निर्णयात्मक आणि परामर्शदायी हे तिन्ही आहेत या परामर्शदा उत्तर पर प्रश्न विचारलाय की सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश आपला राजीनामा कोणाला देऊ शकतो आणि पर्याय दिलेत राष्ट्रपती पंतप्रधान लोकसभा अध्यक्ष आणि महान्यायवादी तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे की सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश आपला राजीनामा राष्ट्रपतीला देऊ शकतो म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर इन पर्याय नंबर अ पुढचा आणि महत्वाचा प्रश्न विचारलाय की उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाला राजीनामा द्यावयाचा असल्यास कोणाकडे सादर करावा लागतो आणि पर्याय दिलेत राष्ट्रपती पंतप्रधान लोकसभा अध्यक्ष महान्यायवादी तर मित्रांनो या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे की उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाला राजीनामा द्यावायचा असल्यास राष्ट्रपतीकडे सादर करावा लागतो म्हणजेच या देखील प्रश्नाचं उत्तर इन पर्याय नंबर अ पुढचा प्रश्न विचारलाय की सर्वोच्च न्यायालय हे अभिलेख न्यायालय आहे कारण आता या ठिकाणी या प्रश्नामध्ये आपल्याला या चार पर्यायापैकी योग्य पर्याय निवडायचा आहे आणि असं कारण निवडायचं आहे जे सर्वोच्च न्यायालय ले, अभिलेख म्हणून ओळखले जाते तर या ठिकाणी बघा पहिला पर्याय दिलाय त्याला राज्यघटनेत खूप अधिकार दिले आहेत सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना निवृत्तीनंतर कोठेही वकिली करता येत नाही सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयांना कायद्याचे स्वरूप प्राप्त होते आणि ड पर्याय दिलाय वरील सर्व तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे की सर्वोच्च न्यायालय हे अभिलेख न्यायालय आहे कारण सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयांना कायद्यांचे स्वरूप प्राप्त होते म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर येईन पर्याय नंबर क पुढचा प्रश्न विचारलाय की विधिमंडळाने केलेले कायदे घटनेशी विसंगत असल्यास सर्वोच्च न्यायालय काय करू शकते आणि पर्याय दिलेत काहीही करू शकत नाही त्याला घटनाबाह्य घोषित करू शकते तसे राष्ट्रपतीला कळू शकते आणि तसे उपराष्ट्रपतीला कळू शकते तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे की विधिमंडळाने केलेले कायदे घटनेशी विसंगत असल्यास सर्वोच्च न्यायालय त्याला घटनाबाह्य घोषित करू शकते म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर येईन पर्याय नंबर ब पुढचा प्रश्न विचारलाय की राष्ट्रपतीला सल्ला देणे ही बाब सर्वोच्च न्यायालयाच्या कोणत्या अधिकार क्षेत्रात येते आणि पर्याय दिलेत प्रारंभिक पुनर्निर्णयात्मक परामर्शवादी आणि पुनर्विलोकन तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे की राष्ट्रपतीला सल्ला देणे ही बाब सर्वोच्च न्यायालयाच्या परामर्शवादी अधिकार क्षेत्रात येते म्हणजेच या प्रश्नाचं उत्तरईन पर्याय नंबर क पुढचा प्रश्न विचारलाय की दोन किंवा अधिक घटक राज्यातील वाद कोणत्या न्यायालयात दाखल करता येतात आणि पर्याय दिलेत उच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालय कनिष्ठ न्यायालय आणि वरील सर्व तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे की दोन किंवा अधिक घटक राज्यातील वाद सर्वोच्च न्यायालयात दाखल करता येतात म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर उत्तरईन पर्याय नंबर ब पुढचा प्रश्न विचारलाय की नागरिकांच्या मूलभूत अधिकारांचे रक्षण करणे हे सर्वोच्च न्यायालयाच्या कोणत्या अधिकार क्षेत्रात येते आणि या प्रश्नासाठी चार पर्याय दिलेत प्रारंभिक प्राधिलेख पुनर्निर्णयात्मक आणि परामर्शदायी तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे की नागरिकांच्या मूलभूत अधिकारांचे रक्षण करणे हे सर्वोच्च न्यायालयाच्या प्राधिलेख अधिकार क्षेत्रात येते म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर येईन पर्याय नंबर ब पुढचा प्रश्न विचारलाय की एखाद्या खटल्यात घटनेचा अर्थ लावण्याचा प्रश्न गुंतला असल्यास तो खटला कोणाकडे चालवला जातो तर या प्रश्नासाठी चार पर्याय दिलेत सर्वोच्च न्यायालय उच्च न्यायालय दिवानी न्यायालय आणि फौजदारी न्यायालय तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे की एखाद्या खटल्यात घटनेचा अर्थ लावण्याचा प्रश्न गुंतला असल्यास ला तो खटला सर्वोच्च न्यायालयात चालवला जातो म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर इन पर्याय नंबर अ तर अशाच पद्धतीने आजच्या या लेक्चर मध्ये आपण अतिशय महत्वाचे एमसीक्यूज डिस्कस केलेले आहे आय होप की आजचा हा व्हिडिओ बी एड सी टी ची प्रिपरेशन करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खूप उपयुक्त ठरला असेल तर मित्रांनो अशाच पद्धतीने आजचा आपला व्हिडिओ लेक्चर इथे संपलेला आहे लेक्चर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट सेक्शन मध्ये नक्कीच विचारा धन्यवाद